राज्य सरकारच्या स्कूल बस धोरणाचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव आणि काही रिक्षा चालकांची बातचीत केली आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांनी. सरकारने जे रिक्षा वाहतुकीचं विद्यार्थी वाहतुकीचं धोरण जाहीर केलेलं आहे त्याला रिक्षा चालकांचा विरोध आहे. पुण्यामध्ये बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आपण बघतोय कलेक्टर कचेरीसमोर मोठ्या संख्येने हे जे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षा चालक आहेत ते आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन जी नियमावली सादर केलेली आहे आसन क्षमता किंवा आसन क्षमतेच्या दीडपट ही त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. आपण बघतोय की त्यांचा विरोध आहे. त्यांनी आज कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन केलेलं आहे. आपल्या सोबत बाबा आढाव आहेत रिक्षा पंचायतीचे नेते. आपण त्यांना विचारूयात. मला सांगा की नेमकं आपला कशाला विरोध आहे. सरकारने जे नवीन धोरण जारी केलेलं आहे की आसन क्षमतेच्या दीडपट विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपली काय नेमकी मागणी आहे. किती विद्यार्थ्यांची वाहतूक करायला परवानगी द्यावी. दहा विद्यार्थी सुरक्षितपणे आम्ही नेऊ शकतो हे आम्ही गेली 30-35 वर्ष सरकारला दाखवलेलं आहे. रिक्षावाला काका हा पुण्यामध्ये त्यामध्ये सांस्कृतिक चिन्ह बनलेला आहे. आज एके वेळेला काका काका मला वाचव म्हणायची वेळ होती, आता काकाला वाचवायची वेळ आलेली आहे. शासनाने हे जे 3 आसनी रिक्षामधून विद्यार्थी वाहतूक बंद करायचंच खरं शासनाचं म्हणत आहे आणि बसला फेवर करायची हे शासनाचं धोरण आहे. परंतु शासन आता फक्त संख्येचा मुद्दा काढून आमचा छळवाद सुरू करायचा विचार करते. आपल्यासोबत काही सामान्य रिक्षावाले देखील आपण त्यांना विचारूयात की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. मला सांगा की तुम्ही आधी किती विद्यार्थी नेत होता, कारण असाही आरोप होतो की शासनाने 8 जरी विद्यार्थ्यांना परवानगी दिली असली तरी 10-10, 12-12, 15-15 विद्यार्थी अक्षरशः कोंबले जातात. या आरोपाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही फक्त असं आहे काही नागरिक पब्लिक जे आहे ते बिचारी मध्यमवर्गाची आहे ते त्यांना पवडत नाही. काही रिक्षेवाले 1% आहे ते फक्त एक उर्दू शाळा मराठी शाळा ते थोडं पोरं जास्ती बसवतो. बाकी आम्ही लोक इंग्लिश शाळेवाले 8 पोरा किंवा 9 पोरावर बसवतो. आमची 10 मागणी आहे किंवा आम्हाला 9 तरी डिरेक्ट करावं तर आम्ही जगू शकतोय. रिक्षावाल्यांचं असं म्हणणं की काही रिक्षावाले असतील की जे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करतात परंतु बहुतांश रिक्षावाले हे नियमानुसार आहेत आणि त्यांना कमीत कमी 10 विद्यार्थी या रिक्षातून वाहून नेण्याची परवानगी दिली जावी. अन्यथा या सरकारच्या धोरणाला विरोध करून पुढे मोठं आंदोलन उभारलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे.